श्रावण महिना सुरू झाला की दरवर्षी 12 ज्योतिर्लिंगांवरती गर्दी होत असते, पण यंदा कोरोनाची स्थिती गंभीर असल्यानं वेगळं चित्र दिसतंय. श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये श्रावणामध्ये भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती रद्द झाली आहे. मंदिर बंद असल्यानं भाविकांनी दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा पुण्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेला आहे. पोलीस प्रशासनातर्फे सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले की भीमाशंकर मंदिर प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार हे येत्या श्रावण महिना संपेपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे कोणत्याही भाविकांनी मंदिरात किंवा मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी येऊ नये. त्याचप्रमाणे माननीय कलेक्टर साहेबांचा जो आदेश आहे की जिथे पर्यटनास बंदी केलेली आहे त्यामध्ये सुद्धा भीमाशंकर परिसर येतो, त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी किंवा पर्यटनासाठी दोन्ही यासाठी येऊ नये. जर कोणी कायदा म्हणून तिथे जरी येईल तर त्यावर आम्ही गुन्हे दाखल करून त्यावर जे काही कायदेशीर कारवाई ती करणार आहोत. तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावी.